हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, फायनली बी फार्मसी आणि फार्माडीची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फार्माडी आणि फार्मसी बी फार्मसीसाठीचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचबरोबर संपूर्ण फॉर्म कसा भरायचा आहे आणि शेड्यूल याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहोत. सो व्हिडिओला न स्किप करते संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुम्हाला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. तरी देखील तुम्हाला डायरेक्ट जर गुगलवरती तुम्ही cetcl.mahacet.org सर्च केलं तर ही वेबसाईट येते. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये बीईच्या खाली या ठिकाणी बी फार्मसी आणि फार्माडीचं ऑप्शन आहे, सिम्बलेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवरती डायरेक्ट येऊ शकता. आता आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी अगोदर शेड्यूल बघून घेऊयात की आपल्याला कोणत्या कोणत्या तारखेपर्यंत कोणत्या कोणत्या प्रोसेस कम्प्लीट करायच्यात. त्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला कालपासून सुरू झालेली, काल संध्याकाळी ॲड पडलेली आहे. 7 तारखेपासून ते 14 तारखेच्या 5 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कम्प्लीट करून घ्यायची, म्हणजे आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करायचे. त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ई स्क्रुटनी किंवा फिजिकल स्क्रुटनी 8 तारखेपासून 16 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत होईल. आपल्या 2 दिवस एक्स्ट्रा प्रोव्हाइड केले जातात स्क्रुटनीसाठी. त्यानंतर या ठिकाणी ओरिजिनल मेरिट लिस्ट लागेल आपली 19 तारखेला. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं काही मिस्टेक्स असतील फॉर्म फिलअप करण्यामध्ये, डॉक्युमेंट अपुरे असतील, यांच्यासाठी ग्रेव्हन्स जो सबमिट करायचा असतो तो ग्रेव्हन्स सबमिट करण्यासाठी या ठिकाणी 20 ते 22 दिवस प्रोव्हाइड केलेले. या 2 दिवसामध्ये तुम्ही तुमचे फॉर्म जे आहेत ते दुरुस्त करून घेऊ शकता. यामध्ये कुठल्याही पद्धतीची मिस्टेक झालेली असेल तरी ते मिस्टेक या ठिकाणी दुरुस्त करता येते. त्यानंतर या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लागेल 24 तारखेला, 24 ऑगस्ट 2024ला. तर इथपर्यंतच शेड्यूल सध्या प्रोव्हाइड केलेला आहे, बाकीचं शेड्यूल आणखी दिलेलं नाही. जसं की कॅप प्रोसेस असेल, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, याच्या संदर्भामध्ये आणखी इन्फॉर्मेशन नाही आहे. आता हा शेड्यूल जर ही जी डेट आहे लास्ट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची, ही जर एक्सटेंड नाही झाली तर हा शेड्यूल सेम राहील. जर डेट एक्सटेंड झाली तर हा शेड्यूलसुद्धा चेंज होऊ शकतो. तर ठीक आहे, अशा पद्धतीचा हा शेड्यूल आहे. आता डायरेक्ट आपण या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने बघायचं हे बघणार आहोत. तर व्हिडिओ केअरफुली बघायचा आहे, न स्किप करता, जेणेकरून तुमच्याकडनं फॉर्म फिलअप करण्यात कुठल्याही पद्धतीचे मिस्टेक्स होणार नाहीत आणि फॉर्म तुमचा व्यवस्थित भरला जाईल, त्यामुळे तुम्हाला ग्रीव्हन्स वगैरे सेंड करण्याची गरज पडणार नाही. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, वेबसाईटवरती आलात की या ठिकाणी सर्वात अगोदर न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस आपल्याला करणं गरजेचं असतं. नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन हे एक ऑप्शन प्रोव्हाइड केलेलं आहे, याच्यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला विचारलं जातं, यू हॅव अप्लाइड फॉर MSTCET 2024, तुम्ही MSTCET 2024 दिली आहे का. सिम्पली याच्यावरती एसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा या ठिकाणी. यामध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्हाला MSTCET चा ॲप्लिकेशन नंबर आणि या ठिकाणी रोल नंबर टाकायचा. आता रोल नंबर टाकण्याच्या अगोदर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, खाली नोट दिलेली आहे आपल्याला, प्लीज एंटर युअर CET रोल नंबर इन विच यू हॅव ऑब्टेंड हायेस्ट स्कोर इन PCB किंवा VCA, म्हणजे दोन्हीपैकी ज्याच्यामध्ये तुमचा हायेस्ट स्कोर असेल त्याचाच रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. असं नाही की तुम्ही PCB दिला आहे फार्मसीसाठी, PCB लागतो तर या ठिकाणी PCBच टाकायचं आहे. तुम्हाला जे हायेस्ट स्कोर आहे तो या ठिकाणी रोल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून चेक CET डिटेल्सवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. चेक CET डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी, आपलं नाव, आपले फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स, बायोलॉजीचे मार्क्स आणि टोटल आपले जे मार्क्स असतील ते या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील. त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी सर्व टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट आहेत म्हणून याच्यावरती क्लिक करायचं आणि सर्व अँड प्रोसेसवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पर्सनल डिटेल भरण्यासाठीचं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव ॲज पर 12th मार्कशीट किंवा 10th मार्कशीट, तर या ठिकाणी तुम्ही 12 मार्कशीटनुसार तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव, आईचं नाव, तुमचं जेंडर जे काय असेल ते जेंडर या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रिलिजन चूज करायचं, म्हणजे आपला धर्म कुठला आहे, तुमचं जे धर्म असेल ते तुम्ही या ठिकाणी धर्म चूज करायचं आहे. त्यानंतर रिजन म्हणजे प्रदेश, आपलं ग्रामीण भाग आहे किंवा अर्बन शहरी भाग आहे, या दोन्हीपैकी एक चूज करायचं आहे. त्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न किती, यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न जे असेल त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर आपली मातृभाषा कुठली, मदर टंग, या ठिकाणी चूज करायची आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी कम्युनिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे. यामध्ये लाईन 1, लाईन 2 हे भरणं कंपल्सरी आहे. त्यानंतर आपलं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, आपलं विलेज आणि पोस्टल पिनकोड, या ठिकाणी पोस्टल पिनकोड एंटर करायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका, तुमचा ईमेल ID टाका. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचं. तर लक्षात घ्यायचं, पासवर्ड
मस्ट बी 8 कॅरेक्टर्स, मिनिमम 8 कॅरेक्टर्स आणि मॅक्झिमम 13 कॅरेक्टर्स लॉंग असला पाहिजे. यामध्ये ॲटलिस्ट वन अपर केसचं अल्फाबेटिकल पाहिजे, म्हणजे कॅपिटल लेटरमधलं अल्फाबेटिकल, आणि ॲटलिस्ट वन या ठिकाणी लोअर बेटचं अल्फाबेटिकल असलं पाहिजे. यामध्ये तुम्ही सिम्बॉलसुद्धा वापरू शकता, जसं की या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे, ॲट हॅश डॉलर, तुम्हाला जे सिम्बॉल हवा असेल ते सिम्बॉलसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. तर तुम्ही या ठिकाणी पासवर्ड जनरेट केलेला आहे, आता अशा पद्धतीचा तुम्ही पासवर्ड तुम्हाला जो हवा असेल तो टाकू शकता. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि सिम्पली या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसिडवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक केलं की आपण एंटर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल, तो ओ टी पी आपल्याला ह्या रकान्यामध्ये फिलअप करायचा आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे. आपला ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि आपल्यासमोर आपला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएशन टेक्निकल कोर्सेस इन बी फार्मसी असा एक मेसेज येईल आणि आपल्याला खाली आपला ॲप्लिकेशन नंबर दिलेला असेल. आपला ॲप्लिकेशन नंबर आपल्याला रजिस्टर्ड मोबाईलवरती आणि त्याचबरोबर ईमेल ओ टी सुद्धा आपल्याला दिला जातो, तरी देखील तुम्ही हा नंबर नोट डाऊन करायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करून या ठिकाणी प्रोसीड टू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर एंटर करायचा आहे, जो तुम्ही फॉर्म रजिस्ट्रेशन करते वेळेस पासवर्ड टाकला होता तो या ठिकाणी पासवर्ड एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सिम्पली दिलेला कॅप्चा कोड फिलअप करून तुम्हाला साइन इनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मोड चूज करायचं आहे. तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, केअरफुली एकदम तुम्ही बघायची की मोड चूज करण्यामध्ये तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीची मिस्टेक झाली नाही पाहिजे. या ठिकाणी दोन पद्धतीचे मोड असतात, एक फिजिकल स्क्रुटिनी आणि एक म्हणजे ई स्क्रुटिनी. तर फिजिकल स्क्रुटिनीमध्ये काय असतं, तुम्ही जेवढे डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड केलेत फॉर्म फिलअप करतेवेळेस तेवढे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला आपण चूज केलेल्या एफ सी सेंटरवरती, म्हणजे ज्याला एस सी सेंटर म्हणतो स्क्रुटिनी सेंटर, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय करावं लागतात. आणि ई स्क्रुटिनीमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स ॲटोमॅटिक, म्हणजे कुठंही न जाता, कुठल्याही कॉलेजला न जाता या ठिकाणी तुमचे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरीफाय होतात. तर मला विचाराल तर मी तुम्हाला प्रिपेअर केलं की तुम्ही जास्त करून ई स्क्रुटिनीचाच मोड यूज करा. जर तुम्हाला कॉलेज प्रत्यक्षात जाऊन स्वतः तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी घेऊ शकता, कारण मला विचाराल तर मी ई स्क्रुटिनीच तुम्हाला रिकमेंड करेन. या ठिकाणी मी ई स्क्रुटिनी घेत आहे. ई स्क्रुटिनीवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्या ठिकाणी अगोदर एकूण आपल्याला ज्या स्टेप आहेत फॉर्म फिलअप करण्यासाठीचे 10 स्टेप येतात. यामध्ये रजिस्ट्रेशनची डिटेल्स आपण ऑलरेडी कम्प्लीट केलेली, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकूण 10 स्टेप आहेत. त्यामध्ये कॅन्डिडेट टाईप डिटेल्स असेल, होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल्स, त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन क्वालिफिकेशन डिटेल्स, नीटची डिटेल असेल, त्यानंतर अपलोड फोटो सिग्नेचर, त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट फी पे करायची, आणि ऑप्शन फॉर्म जो आहे आपला फॉर्म जो आहे तो कन्फर्म करण्याची स्क्रुटिनीवरची एवढ्या स्टेप असतात. तर ही 10 स्टेप जी असते ती स्क्रुटिनी सेंटर ॲटोमॅटिक कम्प्लीट करतो, आपल्याला नव्या स्टेपपर्यंत फॉर्म हा फिलअप करायचा असतो. तर आता एक नंबरची स्टेप ऑलरेडी कम्प्लीट झालेली, दुसरी स्टेप कम्प्लीट करण्यासाठी सिम्पली आपल्याला या ठिकाणी इनकम्प्लीटवरती जाऊन क्लिक करायचे. यावरती क्लिक केलं की आपल्या ठिकाणी आपल्याला आपला टाईप चूज करायचा आहे. जर या ठिकाणी जे विद्यार्थी महाराष्ट्रातून 10वी 12वी पास आउट असतील त्यांनी टाईप 1 घ्यायचं आहे, आणि जे आउट ऑफ महाराष्ट्राचे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी खालचे ऑप्शन दिलेले आहेत. सगळे जे ऑप्शन आहेत ते व्यवस्थित वाचायचे, या ठिकाणी क्लिक करून तुमची त्याची डिटेल्स वगैरे सगळे बघू शकतात. ब्राउचरमध्ये सुद्धा तुम्हाला याच्या रिलेटेड सविस्तर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली, त्या ठिकाणी तुम्ही तुमची कॅटेगरी कुठली येते ते तुम्ही चूज करायचे. तर आता ज्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वी महाराष्ट्रातून पास आउट आहेत या विद्यार्थ्यासाठी टाईप 1 चूज करायचं आहे, आणि सिम्पली खाली येऊन या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजवरती आल्या ठिकाणी आपल्याला होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल्स एंटर करायचे. सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर अपलोडिंग, तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचं टाईप 1 घेतलेलं आपण, तर डोमिसाईलसाठी आपल्याला तीनपैकी एक डॉक्युमेंट घेता येते. त्याच्यामध्ये तुमच्याकडं तुमचं बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल आणि हे दोन्ही नसतील तर तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर माझ्याकडे डोमिसाईल आहे, सो मी या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट घेते. त्यानंतर या ठिकाणी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेला जिल्हा कुठला होता तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर 12वी उत्तीर्ण झालेला जिल्हा चूज करायचा आहे. त्यानंतर 12वी पासआउट झालेला तालुका चूज करायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी कॅटेगरी डिटेल्स आहे. यामध्ये तुमची कास्ट कुठली आहे ती कास्ट या ठिकाणी घ्यायची. यामध्ये ओपन एस सी एस टी व्ही जे एन टी 1, 2, 3, त्यानंतर ओबीसी एसबीसी आणि एस सी बी सी कॅटेगरी आहे. आता एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना, या ठिकाणी जर तुम्ही एस सी बी सीतून बिलॉंग करत असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत, आणि तुम्हाला व्हॅलिडिटीची सुद्धा या ठिकाणी गरज आहे. जर तुमच्याकडे एस सी बी सी सर्टिफिकेट असेल तर दोन्ही वेगवेगळं असलं पाहिजे, आणि नॉन क्रिमिनल सुद्धा त्याचं असलं सेपरेट असलं पाहिजे. तर लक्ष घ्यायचं आहे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांनी. तर तुमची जी कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी चूज करा. माझ्याकडे या ठिकाणी ओ बी सी आहे, मी ओ बी सी घेतलेली आहे. या ओ बी सीमध्ये तुमची कास्ट कुठली आहे ती कास्ट या ठिकाणी चूज करायची. तर आता हे लेटेस्ट आलेलं कुंभी सर्टिफिकेट आहे, तसं मी या ठिकाणी कुंभी सर्च करतो आणि कुंभी या ठिकाणी कास्ट चूज करतो आहे.
त्यानंतर विचारलं जातं तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, जर असेल तर येस करायचं आहे, जर तुमची तुम्ही अप्लाय केलं आहे पण तुमची आणखीन कास्ट व्हॅलिडिटी आलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय बट नॉट रिसिव्ह करून त्या अप्लाय केलेल्या पावतीचे या ठिकाणी डिटेल्स एंटर करायचे आहेत. आणि जर तुम्ही नॉट अप्लाय करत असाल तर तुमचा फॉर्म हा ओपनमध्ये कन्सिडर केला जातो, सो तुम्ही हे ऑप्शन घ्यायचं नाही आहे. या ठिकाणी एक तर तुम्ही अवेलेबल करा, नसतं नॉट अप्लाईड करा, अप्लाईड बट नॉट रिसिव्ह करा. नॉट अप्लायवरती क्लिक केलं तर तुमचं फॉर्म हा ओपनमध्ये कन्सिडर केलं जाईल. माझ्याकडे आहे, मी येस करत आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, सेम नॉन क्रिमिलियर रिलेटेडसुद्धा आहे. जर पावती असेल तर अप्लाईड बट नॉट रिसिव्ह करा, नसेल तर असेल तर अवेलेबलवरती क्लिक करा. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून तुमची पावतीवरनं फॉर्म फिलअप करू शकता. पण नॉट अप्लाय केलं तर तुमचा फॉर्म जो आहे तो ओपनमध्ये कन्सिडर केला जाईल. त्या ठिकाणी माझ्याकडे दोन्ही आहे, तर या ठिकाणी मी अवेलेबलवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी सेवन प्रोसेस ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन द्याल. या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं पर्सन विथ डिसॅबिलिटी, जर तुम्ही हँडिकॅप असाल तर आपल्यावर जे तुमचं कॅटेगरी असेल ते चूज करायचं, नसेल तर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबलवरती क्लिक करू शकता. त्यानंतर पॅरेंट तुमचे जे डिफरन्स पर्सन असतील पॅरेंट्स, तर तुम्ही या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये तुमचे जे सर्टिफिकेट आहे या ठिकाणी चूज करायचे, नसेल तर नॉट ॲप्लिकेबलवरती क्लिक करायचे. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला विचारलं जातं डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TWS. आता ही ट्यूशन व्ह्यू स्कीम जी असते ती शिक्षण शुल्क माफी योजना असते. जर तुम्ही याच्यातनं तुमचा नंबर लागला, प्रत्येक कॉलेजला एक ते दोन जागा असतात, जर याच्यामधनं तुमचा नंबर लागत असेल तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेजच्या जी काही फीस असते ती माफ होते, तुम्हाला फीस पे करायची गरज नसते. तर याच्यासाठी तुम्हाला जर तुम्ही ह्याच्यामध्ये येस करत असणार आहे तर तुम्हाला 31 मार्च 2025 व्हॅलिड असलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे. जर तुम्ही याला येस केलं तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लास्टला अपलोड करावं लागणार आहे, जर नो केलं तर काही गरज नाही आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी ऑर्फेनचे डिटेल विचारलं जाते. जर तुम्ही ऑर्फेन असाल आणत असाल त्या ठिकाणी येस वरती क्लिक करायचं, नसेल तर सिम्पली नो वरती राहू द्यायचे. त्यानंतर मायनॉरिटीच्या रिलेटेडसुद्धा तसंच आहे. जर तुम्ही मायनॉरिटीमधून बिलॉंग करत असाल तर येस करा, नसेल तर नो वरती क्लिक करायचं. हे सर्व टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसिडवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी क्वालिफिकेशनच्या पेजवरती आल्या ठिकाणी तुम्हाला 10वी आणि 12वीची डिटेल्स एंटर करायचे. सर्वात अगोदर तुम्ही 10वी पास आउट केलेलं जे युनिव्हर्सिटी म्हणजे बोर्ड होतं तुमचं ते बोर्ड या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर 10वीचं तुमचं पासिंग इयर या ठिकाणी टाकायचं आहे. पासिंग इयर टाकलं की तुम्ही तुमच्या 10वीचा सीट नंबर जो होता तो सीट नंबर टाकायचा. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं, या ठिकाणी आपल्याला 10वीचे डिटेल्स विचारले. त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर आपलं बोर्ड जे तुमचं 12वीचं बोर्ड होतं ते बोर्ड घ्यायचं आहे. 12वीचं पासिंग इयर चूज करायचं आहे. त्यानंतर 12वीचा सीट नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. जो तुमचा 12वीचा सीट नंबर असेल तुमच्या मार्कशीटवरती असो तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव 12वीच्या मार्कशीटनुसार या ठिकाणी टाकायचं आहे. ही सगळी डिटेल्स टाकल्यानंतर गेट CET डाटावरती क्लिक करायची. तुमच्या 12वीची संपूर्ण माहिती या ठिकाणी येईल. ते तुमचे मार्क्स होते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि ॲव्हरेज, हे सगळे मार्क्स त्या ठिकाणी ॲटोमॅटिक येतील. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा डिप्लोमा फार्मसी झालेली आहे का विचारलं जातं. जर असेल तर येसवरती क्लिक करा, नसेल तर संपूर्ण नववरती क्लिक करून तुम्ही 7% क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही नीट दिलेली का, जर नीट दिली असेल तर येसवरती क्लिक करून तुम्ही नीटचे रोल नंबर आणि जेणून त्या टाकून तुमचं स्कोर कार्ड घेऊ शकता. जर नसेल त्या ठिकाणी संपूर्ण नववरती क्लिक करायचं. त्यानंतर 7% क्लिक करायचं. 7% क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पासवर्ड साईज फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटो JPEG स्वरूपामध्ये अपलोड करायचे, तर या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही फोटो जे आहेत ते अपलोड करून घ्या. फोटो अपलोड केल्यानंतर सिग्नेचरसुद्धा सेम पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आणि त्यानंतर या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्या. त्यानंतर प्रोसिडवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपण या ठिकाणी सेकंड लास्ट स्टेजवरती आलेलो आहोत. तर डॉक्युमेंट हे मॅक्झिमम या ठिकाणी 500 KB असलं पाहिजे. तुम्ही PDF, JPEG, JPEG आणि PNG या स्वरूपामध्ये अपलोड करू शकता. आता मी सर्व कागद या ठिकाणी स्कॅन करून घेतो, त्यानंतर अपलोड करून पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला या ठिकाणी जो अपलोडचा ॲरो दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी ओपन फाईलवरती क्लिक करायचे आणि जो तुमचा डॉक्युमेंट आहे तो तुम्ही या ठिकाणी एकदा प्रिव्ह्यू करून बघा. जे अपलोड करायला ते डॉक्युमेंट तुमचंच आहे का बघायचे आणि त्यानंतरच या ठिकाणी ते डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला अपलोड करून घ्यायचं. अपलोड केलेलं डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी क्लिक करून त्याचं प्रिव्ह्यूसुद्धा चेक करू शकता, बरोबर डॉक्युमेंट आहे का नाही ते. तर अशा पद्धतीनं सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एक एक करून अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला सेव्ह प्रोसिडवरती क्लिक करायचं. सेव्ह प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पेमेंटच्या फी ऑप्शन पे ॲप्लिकेशन फीसच्या पेजवरती याल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही 800 रुपये MST CET आपण ऑलरेडी पे केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ऑनलाईन फी जी आहे ती 0 या ठिकाणी नील फी आहे. आपल्याला कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी चलन पे करायचं नाही. आता या ठिकाणी एक कंडिशनमध्ये तुम्हाला चलन पे करावं लागतं. जर समजा तुम्ही CET फॉर्म रिझर्वेशनमधून फिलअप केलेलं असेल आणि आता तुमच्याकडे ते रिझर्वेशनची पूर्तता करण्यासाठी डॉक्युमेंट प्रोव्हाइड नसतील,
तर तुम्हाला जी राहिलेली 200 रुपये एक्स्ट्रा फीस आहे ती एक पे करावी लागेल. सो आता या ठिकाणी रिझर्वेशनमधून माझे सर्व डॉक्युमेंट आहेत, त्यामुळे मला रिझर्वेशनची फीस या ठिकाणी सीटला मी ऑलरेडी पे केली, त्यामुळे तुम्हाला एक कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी फी पे करण्याची गरज नाही. सिम्पली मी या ठिकाणी 7 वरती क्लिक करतो, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॉर्मचं प्रिव्ह्यू येईल. सगळं व्यवस्थितरित्या प्रिव्ह्यू चेक करायचं, तुम्ही भरलेला फॉर्म हा व्यवस्थित आहे का, जर व्यवस्थित असेल तरच तुम्ही या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे. जर बरोबर नसेल तर तुम्ही तुमचा फॉर्म हा दुरुस्त करून पुन्हा ते सबमिट व्हेरिफिकेशनसाठी ई व्हेरिफिकेशनसाठी करू शकता. आता आपली सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे, सो मी या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ई व्हेरिफिकेशनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्या या ठिकाणी आपल्याला पासवर्ड एंटर करायचा, जो आपण फॉर्म फिलअप करते वेळेस टाकला होता. त्यानंतर वरती क्लिक करायचं, व्हेरीफाय पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्मवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर आपल्या फॉर्मची प्रिंटआउट येईल, सिम्पलीची प्रिंटआउट काढून घ्या किंवा तुम्ही ही सेव्हसुद्धा करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो संपूर्ण व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा. या ठिकाणी बघू शकता आपल्या संपूर्ण स्टेप कम्प्लीट झाले आहेत आणि आपला फॉर्म जो आहे तो ई व्हेरिफिकेशनसाठी गेलेला आहे. या ठिकाणी आपला फॉर्म जो आहे तो व्हेरिफिकेशनसाठी गेलेल्याचा तुम्हाला स्टेटस दिसेल. या ठिकाणी युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड सेंड टू SC फॉर ई व्हेरिफिकेशन असं मेसेज येईल. या ठिकाणी तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला तर तुमचा फॉर्म हा व्हेरीफाईड म्हणून या ठिकाणी येईल. तर तुम्ही वारंवार या ठिकाणी चेक करत आहे तर तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय झाला आहे किंवा तुम्हाला कुठली डेफिशियन्सी दिली. जर डेफिशियन्सी दिलेली असेल तिथे तुम्हाला दुरुस्त करावी लागेल. सो या ठिकाणी कंटिन्यू तुम्ही फॉर्म चेक करत राहायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे बी फार्मसीसाठी आणि फार्माटीसाठी इझिली अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म जो फिलअप करू शकता. तर अशा करतो दिलेली तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजली असतील. तरी देखील काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. तुमच्या कमेंटला 100% रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.